आदरणीय स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे. भारतीय शास्त्रीय संगीताला अभिमान वाटावा असं आपलं चतुरस्त्र व्यक्तिमत्व. किराणा घराण्याच्या मूर्धन्य गायिका, संगीत मर्मज्ञ, चिंतनशील कवयित्री, लेखिका, स्वररचनाकार, आदर्श गुरु आणि परिपूर्णतेचा ध्यास बाळगणाऱ्या स्वर समर्पित गान साधिका अशा आपल्या संपन्न व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंमुळे संगीत रसिकांच्या मनात आपल्याविषयी नितांत आदरभाव आहे. प्रभाताई, घराण्यात संगीताचा वारसा नसतानाही बालपणीच आपण शास्त्रीय गायनाकडे वळलात. गुरु सुरेश बाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी आपली प्रतिभा हेरून तिला पैलू पाडले. दुर्दैवाने गुरूंचं मार्गदर्शन अल्पकाळ मिळूनही एकलव्याच्या निष्ठेने आपण संगीत साधना केली. अमोघ गुरुनिष्ठा हाच ज्ञानमार्गी साधकाचा सर्वात मोठा अलंकार आहे हे सिद्ध केलं. कर्नाटक संगीत तसंच जगभरच्या संगीताचा अभ्यास यामुळे किराणा घराण्याच्या मूळ बैठकीवर विचारांचे नवोन्मेष लेवून आपली गायकी बहरत गेली. उस्ताद आमिर खान आणि उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या गायन शैलीचा प्रभावही आपल्या गायनातून जाणवतो. ख्यालासोबत ठुमरी, दादरा, गझल, नाट्यसंगीत, भावगीत अशा संगीताच्या सर्व प्रकारांवर आपलं विलक्षण प्रभुत्व आहे. आदरणीय प्रभाताई, कथक नृत्य शैलीचं विधिवत प्रशिक्षण, आकाशवाणी माध्यमाचा अनुभव, अभिजात संगीत नाटकातून साकारलेल्या भूमिका यामुळे आपले विचार समृद्ध होत गेले. आपण विज्ञान आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांनी त्यामुळे परंपरेकडे डोळसपणे पाहत आपण नाविन्याचा सौंदर्यवादी शोध घेतला. प्रस्थापित रागरूपाला परंपरेच्या चौकटीत नवीन व्यक्तिमत्व देणं हे आपण राग मारुभिहागच्या सादरीकरणातून सिद्ध केला. गायनात सरगमचा जाणीवेने वापर करणं, राग रस आणि राग समयाला विज्ञानाची कसोटी लावणं अशी प्रयोगशीलता आपण जपलीत. आपलं रसील गायन परंपरा आणि नवता, भावपूर्णता आणि बुद्धिप्रधानता या दोन्हीचा आनंद देत. प्रभाताई, 500 अधिक बंदिशी रचून आणि अपूर्व कल्याण, मधुर कंस, पटदीप मल्हार अशी अनेक नवीन रागरूप निर्माण करून आपण भारतीय शास्त्रीय संगीताच्या खजिन्यात मोलाची भर टाकली आहे. ही मारुभिहाग मधली बंदिश, ही कलावती रागातली, तर नंद नंदन ही किरवाणीतली बंदिश अशा रसिकमुखी वसलेल्या प्रसिद्ध बंदिशी म्हणजे आपल्या प्रतिभेचे लालित्यपूर्ण उद्गारच आहेत. स्वरमयी आणि सुस्वराली या पुस्तकांमधून आपण व्यक्त केलेले सांगीतिक चिंतन आज अनेक भारतीय भाषांमधून उपलब्ध झाले आहे. आपलं संगीतविषयक इंग्रजी लेखन
शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहेत, तर अंतस्वर हा काव्य संग्रह आपल्या संवेदनशील मनाचा प्रगल्भ आविष्कार आहे. जीवन माझे सुरा संगती अर्पियले मी रसिका तुझसी, जन्म जन्मीचे नाते अपुले, जाणून घे तू प्रिय रसिका रे, जगणे मरणे तुझसाठी रे, मी पण सरले सरली नाती. प्रभाताई, भारतीय संगीताची प्रभा देश विदेशात पोहोचवणाऱ्या रागदारी संगीतातल्या आपण पहिल्या गायिका आहात. विदेशातील अनेक विद्यापीठांमधून आपण व्याख्यात्या आणि गुरु म्हणून दीर्घकाळ कार्यरत आहात. एसएनडीटी विद्यापीठासाठी संगीत विषयक अभ्यासक्रम आखण्याचं आपलं योगदान केवळ अमूल्य आहे. गुरु शिष्य परंपरेतून अनेक गुणी शिष्य घडवतानाच आपण स्वरमयी गुरुकुल व डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन कलाकार आणि गुणीजनांसाठी व्यासपीठ निर्माण केलं. आपण संगीत क्षेत्रातील अभिमान मूर्ती आहात. 1990 मध्ये पद्मश्री, 1991 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2002 मध्ये पद्मभूषण, 2011 साली टागोर अकादमी रत्न अशा प्रतिष्ठेच्या अनेक सर्वोच्च सन्मानांनी आपल्या निरंतर गान साधनेवर राजमान्यतेची मोहर उमटवली. स्वर योगिनी हा तर खास रसिकांनी आपल्याला बहाल केलेला सन्मान आहे. प्रभाताई, आपल्या गान प्रभेने शास्त्रीय संगीताचा गाभारा तेजोमय झाला आहे. संगीत क्षेत्रातील आपल्या अतुलनीय आणि सर्वंकष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत पुरस्कार आपल्याला कृतज्ञतापूर्वक प्रदान करत आहे. पंडित भीमसेन जोशी आणि आपण दोघेही किराणा घराण्याचे साधक आहात हा एक अमृत सिद्धी योग आहे.